So guys, ओके सर welcome everyone. Please mute your sound, everyone. चला. So we'll be starting your next lesson. त्याचं नाव आहे सायन्स फन फेअर. सायन्स फन फेअर आपण जाणार आहोत विज्ञानाच्या फन फेअर मध्ये. ओके, सो देर आर व्हेरी इंटरेस्टिंग थिंग्स इन अ सायन्स. खूप इंटरेस्टिंग थिंग्स सायन्स मध्ये होत असतात अँड दीज थिंग्स आर डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला गोष्टी कळत असतात. बट मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स गाईज, येस, मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स की आपल्याला पटकन कळत नाही की नेमकं ही गोष्ट ही गोष्ट कशामुळे घडते, आपल्याला पटकन कळत नसतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये कुठला सायन्स आहे हे आपल्याला लक्ष देत नाही. आपण आता या ठिकाणी काही प्रयोग करणार आहोत आणि तुम्हाला लगेच कळेल की छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला सायन्स सुद्धा शिकवणार आहोत. फर्स्ट बघा, या ठिकाणी यू कॅन सी दिस अ गर्ल. हॅलो, आय एम गोइंग टू शो यू हाउ दिस बलून स्टिक्स टू द वॉल विदाउट ग्लू. ही मुलगी काय सांगते आपल्याला, ती मुलगी म्हणते मी तुम्हाला आता सांगणार आहे किंवा दाखवणार आहे की हा जो बलून आहे, हा जो फुगा आहे, हा फुगा भिंतीला चिटकतो. कसा चिटकतो? कुठल्याही प्रकारे ग्लू न वापरता, गम न लावता किंवा कुठल्याही प्रकारचं ग्लू न वापरता हा फुगा भिंतीला चिकटतो. कसं काय बघा, सी काय करायचंय, फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड. मी काय करतो, माझ्या डोक्यावर तो फुगा आहे तो मी माझ्या डोक्यावर घासते. काय होणार, मी तो घासते, बरोबर, म्हणजे घासते. देन आय स्टिक इट टू द वॉल. इजंट इट फन टू वॉच, तुम्ही पण बघा डोक्याला फुगा घासा आणि घासून घासल्यानंतर तो भिंतीला असा भिंतीजवळ घेऊन जा, तो भिंतीला आपोआप चिटकून जातो. सो देर इज नो ट्रिक इन दिस, दिस हॅपन्स ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. याच्यामध्ये कुठली ट्रिक आहे का, नाही आहे. दिस जस्ट हॅपन बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिसिटी. सो वेन यू रब द बलून टू युअर हेड देर इज अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. कोणती इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, स्टॅटिक. एवढं काही सायन्समध्ये जायचं नाही, जस्ट हॅव अ फन गाईज विथ द सायन्स. नेक्स्ट अजून एक मुलगी आहे बघा तुम्हाला, ती तुम्हाला काय सांगणार आहे बघा. नमस्ते, आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. काय म्हणते ती, आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. एक सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दाखवते बघा तुम्हाला. सो देर आर ऑल, दीज आर ऑल ग्लास बाउल. काचेचे काय आहेत, ते वाटे आहेत, काचेच्या वाट्या आहेत. इच बाउल हॅज सम वॉटर इन इट. त्याच्यामध्ये काही पाणी ठेवलेलं आहे. दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर. बघा हा बाउल फुल ऑफ वॉटर आहे. आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला काय करायचंय, जस्ट अ मिनिट, देन पुढे काय बघा. सी दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर, दिस लास्ट बाउल इज व्हेरी लिटिल वॉटर, व्हेरी लिटिल वॉटर इन इट. बघा सगळ्यात कमी पाणी याच्यामध्ये आहे. सो काय होतं, पाणी कमी 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 करत जायचं प्रत्येक बाउल मध्ये, प्रत्येक वाटीमध्ये. गेटिंग? सो इच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑन द लेफ्ट. डावीकडच्या बाउल पेक्षा, डावीकडच्या वाटीपेक्षा उजवीकडच्या वाटीमध्ये थोडं पाणी जास्त आहे. असं हळूहळू पाणी वाढत 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 जायचं आणि फुल भरलेलं आहे. नाव आय टॅप इच बाउल जेंटली विथ द स्पून. हळूच प्रत्येक वाटीला काय करायचं, टॅप करायचं, असं मारायचं. तुम्हाला लगेच वेगवेगळ्या प्रत्येक वाटीचा वेगळा आवाज त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. खूप छान आहे, तुम्ही ट्राय करू शकता. यू कॅन ट्राय गाईस, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. नाव आता बघा, लक्षात घ्या, हळूच मारायचं, जोरात मारायचं नाही. सो डिड यू हिअर द साऊंड? येस. व्हॉट अ म्युझिकल साऊंड. डू यू वॉन्ट टू ट्राय? प्लीज बी केअरफुल. ओके, काळजी घ्या, नाही तर जोरात माराल तर कप तुमचं फुटून जाईल. कप किंवा वाटी जी तुम्ही घ्याल, दॅट विल बी ब्रोकन गाईस, दॅट मे ब्रोक, सॉरी मे ब्रेक. नेक्स्ट बघा, अजून तुम्हाला एक मुलगा इथे एक्सपेरिमेंट देतो, दाखवते बघा. चलो, सो देर इज अ बॉय, ही इज गोइंग टू प्रेझेंट अन एक्सपेरिमेंट. ही इज गोइंग टू प्रेझेंट अन एक्सपेरिमेंट टू अस. लेट्स सी व्हॉट इज द एक्सपेरिमेंट अँड यू विल लव टू वॉच दिस. तुम्हाला आवडेल नक्की हा एक्सपेरिमेंट. काय केलं बघा त्याने या ठिकाणी. नाव बघा, द बॉटल, त्या बॉटलमध्ये, त्या काचे बॉटलमध्ये काय, इट होल्ड्स व्हिनेगार. काय त्याच्यामध्ये, व्हिनेगार आहे. व्हिनेगार इज अ टाईप ऑफ लिक्विड. यू मे फाइंड इट इन द चायनीज रेस्टॉरंट वगैरे. आपने देखा होगा कभी चायनीज रेस्टॉरंट में. ना दिस बलून होल्ड्स बेकिंग सोडा. या बघ याच्यामध्ये काय आहे, बेकिंग सोडा आहे. व्हॉट इट इज, बेकिंग सोडा आहे. आपल्या घरात खाण्याचा सोडा असतो ना जो भाज्यामध्ये टाकतो आपण, तो. नाव आय फिट दिस बलून इन इट. बलून याच्यावर ठेवला. आता बलून मधला सोडा काय होणार, खाली पडणार. बलून मधला सोडा खाली पडला
की देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ गॅस दॅट इज सीओ टू गॅस तयार होतो. कोणता गॅस तयार होतो? सीओ टू, कार्बन डाय ऑक्साईड. विनेगर मीन्स आय टेल यू गॅस, डोंट वरी. विनेगर इज अ लिक्विड. विनेगर इज वॉट? इट इज अ लिक्विड. इट इज नोन एज 4% एसिडिक एसिड. एंड इफ यू गो इन द चाइनीज रेस्टोरंट में अगर जाओगे तो आपको जो चटनियां मिलती ना, तीन कलर की चटनी है, बघा तीन चटनिया तुम्हाला मिळतात. एक तर तुम्हाला माहिती आहे शेजवान चटणी असते, सेकंड जो ब्लॅक कलर का होता दॅट इज युअर सोया सॉस, और उसके साथ एक व्हाइट कलर का जैसे लिक्विड आता है पानी जैसा, दॅट इज अ विनेगर. और हमारे पिकल्स में भी वो यूज होता है. नाउ देन द सोडा विल फॉल इन टू द बॉटल, ओके, एंड सोडा आणि विनेगर मिक्स होतं अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. आणि हा गॅस पाहिल्यामुळे काय होतं, हा फुगा फुगतो. ओके, हा फुगा फुगतो. यू कॅन ट्राय इट ॲट होम ऑल्सो, घरात पण तुम्ही प्रयत्न करू शकता, बट केअरफुली तुम्हाला प्रयोग करायचा आहे. लास्ट एक्सपेरिमेंट, यू नो व्हेरी वेल दॅट यू ऑलरेडी हॅव डन दिस. येस, सो नेक्स्ट एक्सपेरिमेंट, द बॉयज सेइंग दॅट आय एम गोइंग टू शो यू समथिंग दॅट लुक्स मॅजिक. And many of you have done this experiment. Tumhala sarvana mahit ahe, this is the magnet. But it's not a magic, it is a science. It is a science, it's not a magic. There is nothing magic in the world, guys. It's only the science. Samjhla? Now, this is a magnet. It attracts towards itself everything that is made of iron. Jo bhi je kai lokhanda cha banlela asta te sagle yachakade attract hota konakade magnet kade. Now, just watch. It draws the clips through air. I'll put the clips in a glass bowl. It draws the clips towards glass. I'll put some water in the bowl. It draws the clip towards the water and through the glass. So you know, if you clips are still not, the clips are attracted magnet kade attract hota. And this is what we have done. That's a magic, not yet a science. Hai. Getting guys, so you can do this types of experiment in the home. Okay, garipan yasha prayakumi kaushita at home, you also can do these types of experiments. Getting guys? Good.